महाराष्ट्रातील दुसरा व्याघ्र प्रकल्प म्हणून 1994-95 अस्तित्वात आला तो म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. एकूणच महत्त्वाचा आणि पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत आवडीचा. आदिवासीचे दैवत तारू आणि जंगलातून वाहणारी अंधारी नदी यावरून नाव पडलं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. हा व्याघ्र प्रकल्प बस आणि खुल्या जीपमधून सफारी केल्यामुळे लोकप्रिय झाला आहे. ताडोबामध्ये वाघांबरोबरच बिबट, अस्वल, त्रास, नीलगाय, सांबर, रानगवे या प्राण्यांचे 260 अधिक प्रकारच्या पक्ष्यांचे देखील दर्शन होतं. त्याचप्रमाणे साग, बांबू, तेंदू, खैर, मोह अशा विविध वृक्षांच्या दाटीने नटलेलं जंगल प्रत्येकालाच नैसर्गिक अनुभूतीचा साक्षात्कार करून देत आहे. माणूस हा देखील निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे विकासाच्या या वाटेवर धावताना निसर्गाच्या सान्निध्याची साद त्याला ऐकू येत असते आणि निसर्गाची जादू त्याला सारखी खुणावतच राहते. जेव्हा माणूस जंगलाच्या सान्निध्यात जातो तेव्हा तो एक वेगळीच अनुभूती अनुभवत असतो. म्हणूनच वाघ आणि जीप सफारी या पलीकडेही जंगलाचं बरंच काही अनुभवण्यासारखं आहे आणि ते पाहायला हवं अशी दृष्टी माणसाकडे आहे. कोरोनाची दहशत आणि भयाची स्थिती सुमारे 8 अनुभवल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन व्यवसाय कुठेतरी आता रुळावर आल्याची स्थिती नजरेस मिळत आहे. मार्च महिन्यापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. देश विदेशातील पर्यटक नैसर्गिक आदिवासातील पट्टेदार वाघांचं वास्तव्य बघणं यांना दुरापास्त झालं होतं. 1 ऑक्टोबरपासून काही प्रमाणात निर्बंध घालत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. मात्र तरीही जगभर कोरोनाची दहशत असताना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांनी पाठच फिरवली होती. परिणामी परवानगी असून देखील पर्यटन व्यवसाय म्हणावा तेवढा बहरला नव्हता. चंद्रपूर विदर्भात थंडीचा कडाका वाढत गेला. नवीन वर्षाचं स्वागत आणि सलग सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेता पर्यटकांची पावले आता पुन्हा एकदा पिवळ्या धम्म वाघाच्या दर्शनासाठी ताडोबाकडे वळताना दिसत आहेत. मागील काही आणि पुढचे काही दिवस ताडोबाचे बुकिंग फुल झालं आहे. सकाळ दुपार अशा दोन्ही सत्रामध्ये उबदार कपड्यांसह आबाल वृद्ध आणि कौटुंबिक सदस्य ताडोबामध्ये प्रवेश करत आहेत. तसेच वन्यजीव श्रीमंती अनुभवत आहेत. यातील काहींना टायगर लक साथ देत आहे तर काही इथली वन्यजीव सान्निध्य बघून सुखावत आहेत. खरं तर निसर्ग आपलं रूप ऋतुमानानुसार बदलत असतो. नानाविध प्रकारची फुलझाडं, फळझाडं, पानगळं, बहर आणि त्यासोबतच बहरणारी जीवसृष्टी पाहणं हा लाईफ टाईम एक्सपिरियन्स असतो. हिवाळ्यातील दाट धुकं ओसरू लागली, येथे पानगळ सुरू होते. एकूणच ताडोबाचं निसर्ग दर्शन मनाला भुरळ घालणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी.